नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचं उट्ट काढलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून परवेज कोकणी आपलं नशीब आजमत आहेत. राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना भाजपनं जाहीर पाठिंबा दिला. आतापर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचं पारडं जड दिसत होतं, पण राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना मनसे पाठोपाठ भाजपनेही पाठिंबा दिल्यानं राष्ट्रवादीचं पारडं भक्कम होताना दिसतंय. भाजपनं अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला नसला तरी आघाडीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. विधान परिषदेसाठी नाशिकमध्ये एकूण 644 मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यात तहसील कार्यालयातल्या आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानाला आता सुरुवातही झाली आहे. विजयाचं गणित 24 तारखेला आपल्याला मतपेटीतून दिसेल निश्चितपणे. जसं काही आज आपल्या सर्वांकडे बातमी असेल की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस मनसे आणि जनता दल या मित्रपक्ष आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना तिन्ही पक्षांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जिल्ह्यातील आणि शहरातील तसेच राज्य पातळीवरील सर्व सहकारी या सर्वांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देऊ केलेला पाठिंबा हे सगळं आमच्या विजयाचं गणित आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.